नमस्कार लोकसंदेश आपले स्वागत मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी सांगलीमध्ये आलिशान चॅरिटेबल ट्रस्ट व आलिशान फ्रेंड सर्कल यांच्या वतीने नगरसेवक फिरोज पठाणे यांच्या हस्ते महानगरपालिकेतील आरोग्य विभागाचे स्वच्छता कर्मचारी यांना आरोग्य किट वाटप करण्यात आले यामध्ये हँडग्लोज डेटॉल साबण व मास्कचे वाटप करण्यात आले प्रभाग क्रमांक पंधरा मधील सर्व स्वच्छता करणारे कर्मचारी यावेळी उपस्थित होते महापालिकेच्या वतीने आरोग्य विभागाचे कर्मचारी रात्रंदिवस प्रभागामध्ये स्वच्छतेसाठी मनापासून काम करतात त्यामुळे त्यांच्या देखील दे आरोग्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे यासाठी त्यांचे आरोग्य चांगले राहावे म्हणून आरोग्य स्वच्छता कर्मचाऱ्यांना साहित्याचे वाटप करण्यात आले प्रभाग क्रमांक पंधरा मध्ये नगरसेवक फिरोज पठाण यांनी स्वतः औषध फवारणी केली व प्रभागातील मूलभूत प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला स्वच्छता कर्मचाऱ्यांना किटचे वाटप करताना आलिशान चॅरिटेबल ट्रस्ट व आलिशान फ्रेंड सर्कल फिरोजभाई पठाण यांच्या समवेत अलिशान संस्थेचे व्हाइस चेअरमन बारगीर सामाजिक कार्यकर्ते मदनी चॅरिटेबल ट्रस्टचे पठाण कांबळे युनस मुजावर प्रकाश कांबळे व भागातील नागरिक तसेच मुकादम संदीप शिवरे स्वच्छता कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज परभाग पंधरा मधील कर्मचारी ओ या भागाचे एस आय सॅनिटरी इन्स्पेक्टर अंजली कुदळे मुकदम संदीप शेश्वरे ओ मुकदम सर्व कर्मचारी आज त्यांना आपल्यासाठी ते वेळ न बघता दोन तास जास्त काम करणारी कर्मचारी या प्रभाग पंधरामध्ये आहेत संदीप शेश्वरे मुकदम यांच्या नेतृत्वा व अंजली कुदे यांच्या नेतृत्वाखाली काम करणारे ने कर्मचारी काही न बघता लोकांचं आज करोनाची रोगराई इतकी मोठी पसरली आहे पण ही लोक आपल्यासाठी आपल्या भागाच्या लोकासाठी कुठली काळजी न करता कुठलं फिकर न करता आज गटरीत उतरून गटर काढतात औषध फवारणी करून घेतात डिट पूर्ण स्वच्छता साफसफाई करतात ह्यांच्यासाठी आज मी ही लोक आपल्यासाठी काम करतात म्हणून ह्यांच्यासाठी आज मी त्यांना एक कीट वाटप केलं ते कीट म्हणजे आरोग्याच्या दृष्टिकोनानं त्या कर्मचाऱ्याला लागणारं कीट ते म्हणजे सॅनिटायट सैनिते, सॅनिटायझर डेटॉल डेटॉल साबण एक मास्क कापडी मास्क असे हँडक्लोज असे त्यांना एक किट तयार करून देण्यात आलं जेणेकरून कामगारांना पण उत्साह यावं आणि या, हो। या भागात नव्हे तर ऑल ज्या म्हणजे करोना रोग हे पूर्ण भारतात पसरले देशात पसरले या देशाच्या हितासाठी मी एक आव्हान पण करतो माननीय पंतप्रधान यांनी आव्हान केले आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरेंनी आवाहन आव्हान केले प्रशासकाला साथ द्या पोलीस लोकांना साथ द्या तुम्ही बाहेर पडू नका ह्या आजाराला एकमेव उपाय आहे आपण आपल्या घरी बसून आपल्या आई आईवडिलांचं छोट्या मुलांचं आपण त्यांच्यासाठी आपण बाहेर पडायचं नाही आपण बाहेर आलो तर आपल्या घरात आपण रोग घेऊन गेलो त्यासाठी माझी कळकळीची विनंती आहे आपण लोक प्रशासकाला साथ द्या पुलीस लोकांना साथ द्या आणि आपण घरात बसा ही माझी कळकळीची विनंती आहे एक नगरसेवकच्या नात्यानं आम्हाला जे करायला लागतं आहे हेही देखील आव्हान करतो आपल्याला कुठलीही लागणारी वस्तू मिळत नसेल तर आम्हाला तुम्ही आमचं फोन नंबर आहे फोन नंबर मी दिलो सगळ्यांनी आम्हाला फोन करून सांगा ते उपलब्ध करून द्यायची औषध किंवा काय दूध वगैरे लहान मुलासाठी असं काय लागत असेल तर आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देऊ देऊ हे देखील आम्ही सांगतो पण मेहरबानी करून आपल्या आपल्या घरात राहा घराच्या बाहेर अजिबात पडू नका ही माझी कळकळीची विनंती आहे जय हिंद मी वॉर्ड क्रमांक पंधरामध्ये स्वच्छता निरीक्षक म्हणून कार्यरत आहे अंजली कुद्रे आमच्या भागातील नगरसेवक फिरोज साहेब यांनी कर्मचाऱ्यांच्या आरोग्यासाठी सॅनिटायझर डेटॉल परत हँड हँड मा मास्क याची सोय करून दिलेली आहे आता त्यांना अत्यंत गरज होती या साथीच्या हो रोगामध्ये कर्मचारी आपले आता रस्त्यावर प जो कचरा पडलेला आहे कि किंवा ग गटर आहे किंवा इतर कु सगळ्या ज्या साथीच्या हो रोगामध्ये स्वच्छतेचे काम चालू आहे ते चांगल्या पद्धतीने करण्यासाठी त्यांना महापालिकेकडून पणही या सगळ्या गोष्टी दिल्या जातात आणि एक नागरिक नगरसेवक म्हणून या भागातील त्यांनीही आमच्या ना यांना म कर्मचाऱ्यांना आ, हे सगळे वाटप केलेलं आहे आणि त्यांचे मी खूप आभार मानते आणि स्वच्छतेच्या कामात आता अत्यंत गरज होती कर्मचाऱ्यांना त्याची आणि त्यांना सतत हँडवॉश है, है, करण्याची मास्कची गरज आहे आणि ते त्यांनी दिलेलं आहे मी त्यांचे आमच्या कर्मचाऱ्याकडून आभार मानते कोरोनाबद्दल आणि कोरोनासारखा व्हायरस पसरू नये याच्यासाठी कर्मच आपल्या भागातील नागरिकांना मी विनंती करते की त्यांनी कोणत्याही प्रकारची भागामध्ये गर्दी करू नये आणि गर्दी गर्दी केल्यामुळे हा म रोग पसरण्याची शक्यता दाट आहे त्यामुळं तुम्ही गर्दी करू नका आणि बाहेर येऊ नका मास्क वापरा हँड 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 सॅन सॅनिटायझरचा उपयोग करा हात सतत धुवा दुआ, धुवावे याची मी विनंती करते धन्यवाद आणि मी नागरिकांना विनंती करते की प्रशासनाला तुम्ही मदत करा आणि घरीच राहा गर्दी करू नका घरीच राहा ही माझी कळकळीची विनंती आहे प्रशासनाकडून सांगली मिरज कुपाळ महानगरपालिका वॉर्ड क्रमांक पंधरा नोराणी मजिद नुरानी मोहल्ला गल्ली नंबर दोन इथून प्रथम नागरिक प्रकाश कुर्णी बोलत आहे विशेष म्हणजे सांगायचं म्हणजे आमच्या एरियामध्ये सतत फवारणी होत असते रोगराई टाळावी म्हणून आजच्या दिवसामध्ये कोरोना व्हायरसचा जो फैलाव होत आहे त्यासाठी स्वतः आमचे आमच्या वॉर्डचे नगरसेवक अभि पठाण फिरोज पठाण तसेच मंगेश चव्हाण हे स्वतः या वॉर्डमध्ये आमचे फिरत आहेत आणि रोगराय फैलू नये म्हणून ते फवारणी स्वतः करत आहेत तसेच आमचे आमच्या वॉर्डमध्ये असणारे मुकादम संदीप शेजबरे हे स्वतः दोन दोन तास एक्स्ट्रा ड्युटी करून रात्रजवळ चोवीस तास आमच्या वॉर्डमध्ये फिरत असतात आणि कुठं रोगराई होऊ नये त्यासाठी ते स्वतः फवारणी करत आहेत तसेच आमच्या एरियामध्ये आम्ही स्वतः खबरदारी घेतली आहे की कुठेही रोगराई फैल न म्हणून आम्ही स्वतः घरामध्ये बचत असतो आणि आम्ही सर्वजण महानगरपालिकेला आम्ही साथ देत आहोत तसेच विशेष म्हणजे बघण्यात आले म्हणजे आमच्या वॉर्डचे जे नगरसेवक आहेत पठाण आणि मंगेश मंगेशाने स्वतः आता रस्त्यावरती उतरलेले आहेत आणि स्वतः आमच्या वॉर्डाची पाहणी करत आहेत आणि वॉर्डाची पाहणी करून त्यांनी स्वतः आमच्या वॉर्डामध्ये फवारणी करून घेतलेला आहे स्वच्छता पद जे स्व स्वच्छता करून घेतलेला आहे रोगराई न पसरू नये म्हणून त्यांनी स्वतः आम्हाला घंटागाडी पाठवतात गटारीची स्वच्छता करतात आणि सगळं व्यवस्थित करून आम्हाला या रोगराईपासून दूर ठेवत आहेत आणि स्वतः आम्ही एक नागरिक म्हणून आम्ही स्वतः घरामध्ये राहून आम्ही आमची स्वतःची आम्ही काळजी घेत आहोत